आज सकाळी सुप्रिया सुळेंच्या प्रचाराचा नारळ कणेरी इथल्या मारुती मंदिरात फुटला. पवार कुटुंब याच मारुतीच्या मंदिरात नारळ फोडून दरवर्षी प्रचाराला सुरुवात करत. यावेळी वेगळेपण इतकंच की यावेळी मारुती मंदिरात दोन नारळ फुटणार आहेत, पण आपला मुद्दा आहे तो या सभेदरम्यान सुप्रिया सुळेंनी दिलेल्या संदर्भाचा. आपल्या भाषणात सुप्रिया सुळेंनी विठ्ठलाचा संदर्भ दिला. आज चैत्र एकादशी असल्याचं सांगत विठ्ठलाचं गुणगान करत सुप्रिया सुळेंनी रामकृष्ण हरीचा नारा दिला. रामकृष्ण हरी आता वाजवा तुतारी असंही त्या म्हणाल्या. कट टू नरेंद्र मोदींची वर्धा इथली सभा. नरेंद्र मोदींनीही चैत्र एकादशीचा संदर्भ देऊनच आपल्या भाषणाची सुरुवात केली. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणे, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा असं म्हणायला नरेंद्र मोदी विसरले नाहीत. आता एकादशी असल्यानं दोन्ही नेत्यांकडून विठ्ठलाचा संदर्भ येणं तशी विशेष गोष्ट नव्हती, पण जय श्रीराम या घोषणेला रामकृष्ण हरी हा काउंटर उभा केलेलं सुप्रिया सुळेंचं राजकारण आणि रामासोबत विठ्ठलाला जोडण्याचं मोदींचं राजकारण समजून घेणं आपल्याला महत्वाचं ठरतं. विठ्ठल ही महाराष्ट्राची देवता राजकारणाच्या केंद्रबिंदूवर कशी यायला लागली आहे, ती काय येऊ शकते आणि मोदी असोत किंवा मव्या, प्रत्येकाला लोकांसोबत कनेक्ट करण्यासाठी विठ्ठलाची आवश्यकता का भासू लागली आहे हेच आपण या व्हिडिओतून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. सुरुवात करूया ती सुप्रिया सुळेंपासून. सुप्रिया सुळे या हिंदुत्वाच्या विरोधात आहेत हे परसेप्शन सुप्रिया सुळेंना नेहमीच अडचणीचं ठरत आलं. संकष्टीच्या दिवशी मटण खाल्ल्याचे आरोप असोत किंवा मटण चिकन खातानाचे त्यांचे समाज माध्यमातले फोटो असोत, सुप्रिया सुळे या हिंदुत्वाच्या विरोधात आहेत हे जनमत तयार करण्यासाठी असे फोटो असे आरोप विरोधकांना पूरक ठरत असतात. आता या गोष्टी राजकारणात किती महत्वाच्या ठरतात, तर 12 एप्रिल रोजी मोदींनीच आपल्या भाषणात विरोधक श्रावणात मटण मासे खातात असा आरोप केला होता. ही गोष्ट मुघली मानसिकतेची असल्याचं सांगण्यास मोदी विसरले नव्हते. मोदींच्या या आरोपांवरून बरीच चर्चाही झाली होती. तेजस्वी यादव यांनी मटण मासे खातानाचा फोटो पोस्ट केला होता, यावरून मोदींनी ही टीका केल्याचं बोललं गेलं असो. पण या आरोपांचा मुख्य हेतू हा विरोधक हे मुस्लिम धार्जिणे आहेत, ते हिंदुत्वापासून आपल्या संस्कृतीपासून दूर आहेत हे नॅरेटिव्ह सेट करणं हा होता. आता महाराष्ट्रात असेच आरोप सुप्रिया सुळेंवरही केले जातात. पर्यायानं सुप्रिया सुळे आणि शरद पवारांवर नास्तिक असल्याचा ते हिंदुत्वापासून दूर असल्याचा आरोप होत असतो. आता हिंदुत्वाच्या विरोधात असणारे पवार हा आरोप पवारांना विशेषतः सुप्रिया सुळेंना काउंटर करणं महत्वाचं ठरतं. अशावेळी जय श्रीराम या घोषणेला काउंटर करण्यासाठी सुप्रिया सुळेंकडून रामकृष्ण हरी या घोषणेला समोर आणल्याचं दिसतं. रामकृष्ण हरी हा इथला वारकऱ्यांचा गावखेड्यातल्या लोकांसोबत कनेक्ट असणारा विषय. वारकरी संप्रदायच नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावखेड्यात रामकृष्ण हरी म्हणणारी पिढी आहे जी विठ्ठलाशी कनेक्ट करते. अशावेळी जय श्रीरामची घोषणा टाळून सुप्रिया सुळे हिंदुत्वाच्या राजकारणापासून सुटका करून घेतात, पण त्याचसोबत रामकृष्ण हरी म्हणून त्या महाराष्ट्राच्या संस्कृतीसोबत विठ्ठलासोबत कनेक्ट होतात. या राजकारणामुळे मुस्लिम धार्जिण अथवा हिंदुत्ववाद विरोधातील राजकारणी हे नॅरेटिव्ह सुप्रिया सुळेंना पर्यायानं पवार कुटुंबाला टाळता येतं. राहुल गांधी ज्या सॉफ्ट हिंदुत्वाच्या नॅरेटिव्हमध्ये अडकून गेले होते त्या गोष्टी सुप्रिया सुळे विठ्ठल आणि रामकृष्ण हरी सोबत घेऊन टाळताना दिसून येतात. यातली दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रामकृष्ण हरी या घोषणेमुळे सुप्रिया सुळेंना महाराष्ट्र धर्माचं राजकारण करणं सोपं ठरतं. तुतारी मशाल ही चिन्ह मराठी संस्कृतीची ओळख आहे. अशावेळी केंद्राचं राजकारण मोदी आणि शहा हे गुजराती नेते असणं, उत्तर भारतातलं कडवं हिंदुत्व शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटीतून महाराष्ट्रातल्या प्रादेशिक पक्षांना फोडण्याचं नॅरेटिव्ह अशा अनेक गोष्टींना विरोध करताना महाराष्ट्र धर्म केंद्रबिंदूवर ठेवल्यास सर्वसमावेशकता साध्य करणं सुप्रिया सुळेंना शक्य होतं. आता नरेंद्र मोदी आणि भाजपच्या केंद्रबिंदूवरही विठ्ठल का आला आहे हे पाहू. महाराष्ट्र धर्माची व्याख्या मोठी झाल्यास दक्षिणेतील राज्यांप्रमाणे महाराष्ट्राचं राजकारण स्वतंत्रपणे आकारास येऊ शकतं. यातून प्रादेशिक पक्ष मोठे होण्याची एकमेव शक्यता निर्माण होते. तसं झाल्यास आज ज्याप्रमाणे तमिळनाडू सारख्या राज्यात भाजपला प्रवेश करणं अवघड होत आहे, तसंच राजकारण महाराष्ट्राचंही होऊ शकतं. अशावेळी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जाणीवांवर उत्तरेतली संस्कृती थोपवण्याची गोष्ट महाराष्ट्रात रिव्हर्स येऊ शकते. महाराष्ट्रात हिंदुत्वाच्या राजकारणाचे अनेक प्रयोग गेल्या काही वर्षात झाले, पण या राज्यातील शाहू फुले आंबेडकरांची वैचारिक लाईन भेदून प्रवेश करणं भाजपसाठी अवघड ठरतं. अशावेळी आहे असा महाराष्ट्र स्वीकारणं हेच भाजपसाठी महत्वाची गोष्ट ठरते. हेच राजकारण साध्य करण्यासाठी
नरेंद्र मोदी थेट देहूत येतात, गाथा मंदिराचा कार्यक्रम होतो आणि काळाराम मंदिरात राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी झालेल्या कार्यक्रमात विठ्ठल भजनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. जय श्रीराम अथवा राम मंदिर ही गोष्ट भाजपला महाराष्ट्रात दलित मतांची वजाबाकी घडवणारी ठरू शकते. अशा वेळी समतेचा पाया असणारा विठ्ठल भाजपसाठी पूरक ठरतो. त्यामुळेच गेल्या काही दिवसात नरेंद्र मोदीही विठ्ठलमय होऊन गेल्याचं आपल्याला दिसून येतं. मग तो पालखी मार्ग तयार करून देवधर्म आणि विकास कामाच्या गोष्टी असोत किंवा गाथा मंदिर असो की आजचं रूप पाहता लोचनी म्हणणं असो, थोडक्यात मोदी असोत किंवा सुप्रिया सुळे, या दोन्ही वैचारिक मतभेद असणाऱ्या राजकारण्यांसाठी आज विठ्ठलमय होणं महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचं ठरतंय असं म्हणता येतं, हे मात्र नक्की. या घडामोडींबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.